विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करत असताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजेत आता नुकताच नऊ ऑगस्टला येतोय जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन तर या दिनाच्या निमित्तानं एखादा कार्यक्रम जर तुम्हाला संचलित करायचा आहे सूत्रसंचलन जर त्या कार्यक्रमाचं करायचं आहे तर तो कार्यक्रम कसा सूत्रसंचलन करायचा तर त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायची बघा सुरुवातीला आपल्याला कार्यक्रम पत्रिका ही आखावी लागते अशा पद्धतीनं दिलेली तुम्हाला इथं मुद्द्यानुसार त्याच्यानुसार कार्यक्रम पत्रिका आखून घ्या आणि आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय सुरुवातीला तुम्हाला आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय म्हणून सुरुवातीला आपल्याला आहे पाहुण्यांचं स्वागत म्हणून तुम्ही म्हणणार आहात सुरुवातीला स्वागतम स्वागतम सुस्वागतम आणि मग तुम्ही पुढं सुरुवात करणार आहात मी म्हणजे तुम्ही तुमचं नाव इथे घ्यायचं आहे तुम्ही स्वतः असं म्हणायचं आहे मी जे तुमचं नाव असेल ते नाव घ्या आप ना सर्वप्रथम आपण सर्वांचे स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो मग एखादी चारोळी असेल एखादी कविता असेल ही कविता तुम्ही या ठिकाणी लिहू शकता कविता तुम्ही बोलू शकता ही कार्यक्रम पत्रिका तयार करायची लिहून तयार करायची आणि तुम्हाला ती व्यक्त करायची नंतर कार्यक्रम संचलित करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा घ्यायचा आहे कार्यक्रमाचं नाव मग आपल्याला सूत्रसंचलनाचं आता तुम्ही कार्यक्रमाचं सूत्रसंचलन लिहायला लागलेले आहात मग आता तुम्ही इथं कार्यक्रम कोणता आहे तो कार्यक्रम इथं तुम्हाला लिहायचा आहे कोणता कार्यक्रम आहे जागतिक जागतिक आदिवासी दिन जागतिक आदिवासी दिन आणि कोणता दिवस आहे आणखीन क्रांती दिन असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि मग त्याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगायची काय कार्यक्रम आहे ते आणि मग पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण दुसरा मुद्दा घ्यायचा तुम्हाला कार्यक्रमाचे अध्यक्ष कुठलाही कार्यक्रम जर असेल तर त्या कार्यक्रमाला आपण अध्यक्ष म्हणून कोणाची तरी निवड करत असतो मग ती निवड करत असताना आपल्याला एक चार गोष्टी त्यांच्याबद्दल चांगल्या बोलायच्या कोणत्या बोलणार त्या मनुष्याची श्रेष्ठता ही त्याच्या कर्तव्यगारीने ठरते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गरज असते ती जबाबदारीची जाणीव असलेल्यांची योग्य वाटचाल चाल दाखवणाऱ्यांची व असे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी असणारे आणि लोक म्हणतात आणखी मग दुसरं हे चार वेळी तुम्ही म्हणणार आणि म्हणायचं लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त गळ्यात राहतं सोनं फक्त हातात राहतं सोनं फक्त तिजोरीत राहतं व्हायचंच असेल तर माणसानं परीस व्हावं ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं असे परीसा समान असणारे आजच्या कार्यक्रमाचे आमचे अध्यक्ष श्री किंवा श्रीमती इथं तुम्ही त्यांचं नाव घेणार आहात आणि म्हणायचं पुढं हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं आणि मग आपल्याला आणखीन जर काही ओळी इथं लिहायची असतील तर तुम्ही त्यांचा उल्लेख इथं करू शकता पुढचा मुद्दा येतो प्रमुख पाहुण्यांचा मग आता इथं पण आपल्याला दोन चार वेळी त्याच्याबद्दल चांगल्या बोलाव्या लागतील त्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यश प्राप्ती होते म्हणून सकारात्मक आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे व अशी गुरुकुल गुरुकिल्ली लिहिणारे तसेच कार्यक्रमाला योग्य दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी गरज असते ती प्रमुख पाहुण्यांची आणि पुढं आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री किंवा श्रीमती तुम्हाला इथं त्यांचं नाव आहे आणि पुढं म्हणायचंय हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारतील मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाच्या जे प्रमुख स्थान आहे ते त्यांचं प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी त्यांचं स्थान स्वीकारावं आपल्याला आणखीन काही लिहायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता मग कार्यक्रमाला बऱ्याच व्यक्ती आलेल्या असतात अध्यक्ष असतात प्रमुख पाहुणे असतात इतर मान्यवर असतात मग मान्यवरांचे सत्कार तुम्हाला सूत्रसंचलन करत असताना करून घ्यावे लागतात मग तुम्हाला इथे लिहायचं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्त्री इथं नाव लिहायचं तुम्हाला जे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत ते यांचा सत्कार श्री त्यांचा सत्कार कोण करणार आहे त्यांचं नाव इथे लिहायचं हे करतील त्यांना आम्ही अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा तुमच्याकडे नारळ असेल श्रीफळ असेल श्री, तर त्यांनी तुम्ही त्यांचा सत्कार करू शकता आता अध्यक्षांचा सत्कार झाला त्याच पद्धतीनं पुरंग पाहुण्यांचा सत्कार करायचा आहे त्यांना सुद्धा तुम्ही असंच म्हणायचं आणि त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो असं म्हणायचं आणि मग त्याच्यानंतरचा मुद्दा आहे प्रज्वलन व प्रतिमा पूजन कुठलाही कार्यक्रम जर असेल तर त्या कार्यक्रमामध्ये आपण काय केलेलं असतं दीप प्रज्वलन करायचं असतं प्रतिमापूजन करायची असते मग आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करायची प्रमुख पाहुण्यांना <workitenàn> विनंती करायची आणि सर्व मान्यवरांना विनंती करायची की तुम्ही दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करा प्रतिमा पूजन करून आणि मग त्याच्यासाठी चारोळी म्हणायची संस्कृती आहे आपली प्रकाशाची संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्यात चंद्राची शीतलता आहे त्यात चंद्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची संस्कृतीची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची दीप प्रज्वलन झाल्यानंतर तुम्ही ते दीप प्रज्वलन होत असताना काही चारोळ्या म्हणायच्या त्या इथं तुम्ही लिहू शकता दीप प्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमात आलेल्या व्यक्तींचं स्वागत गीतानं स्वागत करायचं आणि तिथं तुम्ही चारोळी म्हणायची चार शब्द बोलायचे चा। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण येथे आनंदाने जमलो आहोत खरं तर येथे अतिथी देवो भो म्हणून फक्त पुष्पगुच्छाने आपले स्वागत पुरेसे ठरणार नाही आपण त्यांचं स्वागत केलं अगोदर पुष्पगुच्छानं त्यांना मोठेपणा द्यायचं आणि म्हणायचं तुमचं स्वागत फक्त आम्ही पुष्पगुच्छांनीच करणार आहोत असं नाही तर आम्ही आता आपलं शब्दसुमनांनी स्वागत करणार आहोत आणि शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी येत आहेत आमच्या शाळेतील गीत मंचांच्या विद्यार्थिनीचा ग्रुप आणि त्यांची नावं तुम्ही घ्यायची आणि त्यांना पाचारण करायचं स्वागतगीत गाण्यासाठी आणि मग स्वागत गीत गायल्यानंतर त्यांचे धन्यवाद व्यक्त करायचे आणि पुढचा मुद्दा तो पुढचा पॉईंट आहे पुढची पायरी आहे व्यासपीठावरील पाहुण्यांची ओळख मग व्यासपीठावर प्रमुख पाहुणे असतील अध्यक्ष असतील इतर मान्यवर असतील त्यांची ओळख करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करायची आणि त्या व्यक्तीला सांगायचं की तुम्ही त्या व्यक्तींची ओळख करून द्या इतर लिहिलंय बघा प्रमुख पाहुणे परिचय श्री श्रीमती हे आज आपले भाग्य म्हणून आपल्याला लाभले आहेत श्री श्रीमती हे यांना मग हे पाहुणे म्हणून लाभले आहेत म्हणून श्री श्रीमती यांना व्यासपीठावर पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे त्यासाठी मी श्रीमती यांना आमंत्रित करतो आणि त्यांना मग पाहुण्यांचा परिचय द्यायला सांगायचं त्याच्यानंतर काय करायचं प्रास्ताविक व्यक्त करायचं प्रस्ताविक प्रस्ताविकेमध्ये काय करायचं असते कार्यक्रमाचा मुख्य उद्देश तिथं तुम्हाला चारोळीसुद्धा वापरायची गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रस्ताविकेतून तसंच दुसरी चारोळी आपल्याला म्हणता येईल प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रम क्रमाच्या आरंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान आणि पुढं जे आपलं प्रास्ताविक मांडणार आहेत त्यांना विनंती करायची आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किंवा श्रीमती त्यांचं नाव इथे घ्यायचं हे सादर करतील आणि त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक मांडावे आणि त्यांना माईक द्यायचा त्याच्यानंतर मग आपल्या शाळेतील शिक्षक असतील विद्यार्थी असतील त्यांची भाषणं इथं तुम्हाला घ्यायची आहे त्यांची नावं लिहा इथं वर्ग लिहा आणि ते झाल्यानंतर मग विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तिथं आयोजित केलेला आहे तो विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम इथं आयोजित करून घ्या आता आपण नऊ ऑगस्टच्या निमित्तानं कार्यक्रम घेतो आहे मग आपण इथं सांगायचे की तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचे नृत्य कुणी तयारी करून घेतली त्यांना थोडं मोठेपणा द्या त्यांचं कौतुक करा कामाचं तिथे एखादी चारोळी म्हणा कोई आदमी ना कदसे बडा होता है ना पदसे बडा होता है जो आदमी सबके मुसीबतो मे खडा होता है सबसे बडा होता है असे यांनी आमच्या कार्यक्रमाची तयारी करून घेतली म्हणून हा सांस्कृतिक कार्यक्रम विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे असं या ठिकाणी सांगायचं आहे त्याच्यानंतर आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आणि तिथं मग प्रमुख पाहुण्यांचं जे भाषण आहे ते तुम्हाला प्रमुख पाहुण्यांचं भाषण घ्यायचं मग तिथं काय म्हणायचं चारोळी म्हणायची डोंगर कपाऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची बोलके करण्यास हवे असते संभाषण आधारासाठी हवे असते आश्वासन आणि योग्य दिशा मिळवण्यासाठी अवक आवश्यक आहे मार्गदर्शक आणि म्हणूनच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्त्री किंवा श्रीमती हे आपले विचार व्यक्त करतील आणि मग ते जेव्हा विचार व्यक्त करून ते बसतील त्यांच्या जागेवर ते असनस्थ होतील तेव्हा त्यांनी जे जे मुद्दे सांगितले महत्वाचे त्या मुद्द्यांचं तुम्ही समर्थन करायचंय महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख त्यांचं भाषण झाल्यावर हो तुम्हाला करायचंय चा। त्याच्यानंतर मग अध्यक्षीय भाषण अध्यक्षीय भाषण जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला काही मग आता असे व्यक्त करायचे ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठून प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा मग अध्यक्षीय भाषण झालं प्रमुख पाहुण्यांचं झालं तर अध्यक्षांचं भाषण ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठो प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा मन त्याच्यासाठी चारोळी म्हणायची मन समुद्रासारखं विशाल ठेवा नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील द्वेष नको विचार उजवा माणसं मशाल बनवून तुमच्यासाठी पेटायला येतील तेव्हा आपल्यात विचारांचे संस्कार रुजवण्यासाठी येत आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किंवा श्रीमती हे अध्यक्षीय भाषण करतील त्यांना मी विनंती करतो त्यांनी अध्यक्षीय भाषण करावे आणि ते जेव्हा भाषणाला उठणार आहे तेव्हा एक चारोळी म्हणायची काळ ला काळ जात राहतो पण काळजात राहतो तोच खरा शब्द असे आता हे शब्द आपल्याला ऐकायला मिळतील मान्यवरांचे हे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील असा विश्वास मी स्रत त्यांच्या वतीने व्यक्त करतो आणि त्यांना भाषण करण्यासाठी परवानगी द्यायची तसंच योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान हे माणसांना त्यांचे विचार आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात तेव्हा मान्यवरांचे मार्गदर्शन आमच्यासाठी लाख मोलाचं आहे असं म्हणायचं आणि त्यांनी भाषण व्यक्त केल्यानंतर त्याबद्दल सकारात्मक व्यक्त आपलं मत मांडायचं आणि शेवटी आता आपण येतो आभार प्रदर्शनाच्या कार्यकाळात कार्यक्रमाकडं तिथे म्हणायचं आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेला आहोत थेमा थेमाने तलाव भरतो हाता हाताने कार्यक्रम फुलतो जेथे जेथे आहे त्या कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानले पाहिजेत आभार आणि आपल्या आपले आभार मानण्यासाठी येत आहेत टिंबटिंब आणि मग त्यांना म्हणायचं की मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम कार्यक्रमातील व्यक्तींचे आभार मानावेत परंतु म्हणायचं मला मनावंसं वाटतं की आभार तुमचे मानावेत इतके तुम्ही परके नाही आठवणीतून भेटत राहू भेटलो जरी सारखे नाही सुंदरशा सोहळ्यासाठी नेहमीच आपण ऋणात राहू नाते हृदय जपण्यासाठी एक दुसऱ्यांच्या मनात राहू आणि मग ते जेव्हा आभार प्रदर्शन व्यक्त करून खाली बसतात तेव्हा मग तुम्ही माईकवर जायचं आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडं म्हणायचं आता आपण कार्यक्रम संपत आलेला आहे परंतु कार्यक्रम संपलाय म्हणजे तुम्ही घरी जाऊन जेवण करून सोप्यावरती पसरू नका उशीर झाला म्हणूनही घरच्यावरती घसरू नका चूक भूल जर असली काही साप मनाने माफ करा भविष्यात आणि भेटू या सूत्रसंचालकाला विसरू नका असं म्हणायचं आणि एवढं बोलून अध्यक्षांच्या वतीनं कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि तुम्ही सर्व सर्वांचा निरोप घ्यायचा अरुण निर्देश चारोळ्या लिहिणाऱ्या ज्या व्यक्तींच्या चारोळ्या इथं लिहिलेल्या आहेत त्या सर्व चारोळे लिहिणाऱ्यांचे जाधव ऑनलाईन हो एज्युकेशन यूट्यूब चॅनल सदैव ऋणी आहे धन्यवाद